नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती पाठ 6वा चुडीवाला. या पाठाचे लेखिका आहेत जयश्री रुईकर. आज आपल्याला चुडीवाला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिल्या आहेत त्या कृती सोडून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण नेमकं या पाठामध्ये लेखिकेला काय सांगायचं आहे ते थोडक्यात प्रस्तावनेच्या माध्यमातून बघूया. तर प्रस्तावना, लेखिका जयश्री रुईकर, जन्म 1939, प्रसिद्ध लेखिका. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे. आता आपण स्वाध्यायामधील कृती सोडवूया. तर पहिली कृती आहे खालील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा. त्यासाठी अब्दुल आणि रघुबैया ही व्यक्तींची नावे दिली आहे. व्यवस्थित तक्ता करायचा आहे आणि दोघांची स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करायची आहे. तर पहिले आहे अब्दुल. अब्दुल यामध्ये पहिला मुद्दा आहे मानवसेवेची आवड. अब्दुलला मानवसेवेची आवड आहे. तर रघुभैया यामध्ये पहिला मुद्दा आहे धंदा सांभाळणे. रघुभैयाला धंदा सांभाळावासा वाटतो. अब्दुल यामध्ये दुसरा मुद्दा आहे मोबदला न घेता समाजकार्य. आणि रघुभैया यामध्ये दुसरा मुद्दा आहे धंदा तेजीत चालवणे. आणि अब्दुल यामध्ये तिसरा मुद्दा आहे परोपकारी. अब्दुल कसा आहे? परोपकारी आहे. तर रघुभैया यामध्ये तिसरा मुद्दा आहे स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करणे. अशा प्रकारे अब्दुल आणि रघुभैया यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करून पहिली कृती आपण पूर्ण केली आहे. दुसरी कृती आहे खालील विधानामागील कारणे लिहा. त्यामध्ये अ आहे रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. काय कारण आहे? काय सांगायचं नाही रस्त्यानं कोणी भेटलं तर? तर उत्तर, कारण धंद्यावर त्याचा परिणाम होईल. आणि दुसरा आहे आ, आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. काय कारण आहे आजचा दिवस त्यांच्यासाठी पर्वणी असण्याचा? तर उत्तर आहे कारण अब्दुलला तपोवनात जाऊन सेवा करणे आवडत असे. तसेच या दिवशी अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबिरंगी बांगड्या आणि त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू घेऊन येत होता. म्हणून आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असायचा. अशा प्रकारे दुसरी कृती पूर्ण केली आहे. तिसरी कृती आहे गुणविशेष लिहा. गुणविशेष लिहिण्यासाठी अ दिला आहे दाजीसाहेब. दाजीसाहेबांचे गुणविशेष आपल्याला लिहायचे आहेत. तर उत्तर, वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा व गौरवर्ण, आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट हे दाजीसाहेबांचे गुणविशेष आहेत. या प्रश्नाचे उत्तर आपण आकृतीच्या स्वरूपात लिहिलं आहे. गुणविशेष लिहिण्यासाठी दुसरा व्यक्ती दिला आहे शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये. शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर आहे वास्तववादी, फटकळ, संसारी, नाराज, व्यवहारी, चिडचिडी. अशा प्रकारे शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतात. त्यापेक्षा आपण जास्तसुद्धा लिहू शकतो, परंतु पुस्तकामध्ये आपल्याला पाचच लिहायला सांगितले आहे. अजून जर लिहायची असेल तर सामान्य विचारसरणीची, धंद्यात बदल हवा असणारी, सामाजिक बांधिलकीची फारशी जाण नसणारी असं आपण लिहू शकतो. परंतु या ठिकाणी पाच लिहायला सांगितली म्हणून पाचच लिहिली आहे, बाकी जे तुम्हाला तोंडी सांगितली आहे. पुस्तकमध्ये जो चुडीवाला धडा आहे तो जर आपल्याला वाचला तर आपल्याला शन्नूची सर्वच्या सर्व स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात येतात. प्रश्न चौथा आहे किंवा चौथी कृती आहे खालील वाक्यातील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
वाक्य लिहून दिले आहे, त्या वाक्यातील अव्यय कोणतं आहे आणि त्या अव्ययाचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर पहिलं वाक्य आहे, अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. या वाक्यामध्ये अव्यय आहे जवळ आणि त्याचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. दुसरं वाक्य आहे आ, तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. या वाक्यामधील अव्यय आहे आणि प्रकार आहे उभयान्वी अव्यय. तिसरं वाक्य आहे ई, बाप रे केवढी मोठी वसाहत. या वाक्यामध्ये अव्यय आहे बाप रे आणि प्रकार आहे अव्ययाचा केवल प्रयोगी अव्यय. आणि चौथं वाक्य आहे ई, रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. या वाक्यामध्ये अव्यय आहे भरभर आणि त्या अव्ययाचा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. अशा प्रकारे आपण चौथी कृती पूर्ण केली आहे. आता आहे पाचवी कृती, विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा. एका बाजूला विरामचिन्हे दिली आहे, वाक्य दिली आहे, ते वाक्य विरामचिन्ह सहित लिहून दिलं आहे. त्या विरामचिन्ह त्या वाक्यामध्ये कोणती विरामचिन्ह आली आहेत त्यांची नावे लिहायची आहेत. दोन वाक्य दिली आहे. पहिलं वाक्य आहे, अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. तर या वाक्यामध्ये आलेली विरामचिन्हे आहेत दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्प विराम आणि पूर्णविराम. दुसरं वाक्य आहे आ, अणवर जेवला. या वाक्यामध्ये आलेली विरामचिन्हे आहेत दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे पाचवी कृती पूर्ण केली आहे. स्वाध्यायामधील सहावी कृती आहे, खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणाचा शोध घेऊन त्यांचा सराव करा. आता पहिले उदाहरण आहे, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. हा उपमा अलंकार आहे, या ठिकाणी लिहून दिला आहे. परंतु आपण कशावरून म्हणायचं की हा उपमा अलंकार आहे त्यासाठी आपण समजून घेऊया, त्याची व्याख्या बघूया. तर उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे वर्णन जिथे असते तिथे उपमा अलंकार असतो. तो अलंकार कशावरून ओळखायचा? तर उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. तर यामध्ये कोणता शब्द आला आहे? सारखा हा शब्द आला आहे, म्हणून हा उपमा अलंकार आहे. तर अशी काही उदाहरणे आपण बघूया. उपमा अलंकाराची दोन उदाहरणे या ठिकाणी मी लिहून देते. पहिलं उदाहरण आहे, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आणि दुसरं उदाहरण आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. यानंतर दुसरं उदाहरण आहे, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे, परंतु ते कशावरून आपण लक्षात घ्यायचं त्यासाठी आपण ते समजून घेऊया पहिले, नंतर उदाहरणं बघूया. तर उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की, असा एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्याचा प्रयत्न असतो. आपल्या वाक्यामध्ये जणू हा शब्द आला आहे, म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. तर उत्प्रेक्षा अलंकाराची आपण दोन उदाहरणे लिहूया. पहिलं उदाहरण आहे, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. आणि दुसरं उदाहरण, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. अशा प्रकारे उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे लिहून आपण सहावी कृती पूर्ण केली आहे. सातवी कृती आहे स्वमत. स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे, अ सत्यता पटवून द्या. कोणाची सत्यता पटवून द्यायची आहे? तर त्यासाठी दिलं आहे, अब्दुल एक थोर समाजसेवक आहे, हे आपल्याला पटवून द्यायचं आहे. उत्तर, अब्दुल हा बांगड्या विकणारा अत्यंत संवेदनशील मनाचा गृहस्थ होता. तपोवनातल्या कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी तो जात असे. त्यासाठी त्याला त्याच्या धंद्यात झळ सोसावी लागत असे, त्याचा रोजगार बुडत असे. पण आजाराने ग्रस्त स्त्रियांचा आनंद बघून त्याला समाधान वाटत होते. समाजऋण मानणारा आणि माणुसकीला जपणारा व दुसऱ्याच्या आनंदासाठी धडपडणारा असा हा अब्दुल खरा समाजसेवक होता. अशा प्रकारे पहिला प्रश्न पूर्ण करता येतो. स्वमतमध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, आ शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर, इतर चार चौघीसारखी शन्नू गृहिणी होती. आपला प्रपंच नीट चालावा, अब्दुलचा व्यवसाय वाढावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलला ती राग करत असे. तपोवनातील कुष्ठरोगाने पीडित स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्यांचा परिणाम व्यवसायावर होईल अशी धास्ती शन्नूला वाटत होती. म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ही सामान्य गृहिणी होती. अब्दुलची उदात्त वृत्ती, परोपकार, सेवाभाव यातलं तिला काही कळत नव्हते. तिसरा प्रश्न आहे ई, तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर, आधी त्याने मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. आजकालच्या स्त्रिया मुली कशा प्रकारच्या बांगड्या वापरतात, फॅशनचा ट्रेंड काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. गुगल, यूट्यूब, व्हॉट्सॲप यातून त्याने या सगळ्यांची माहिती मिळवली पाहिजे. वरील सगळ्या माध्यमांद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे त्यांच्याजवळ असलेल्या बांगड्यांची जाहिरात करू शकतो, ऑनलाईन व्यापार करू शकतो. अशा प्रकारे अब्दुलचा मुलगा आपला बांगड्यांचा व्यवसाय वाढवू शकतो. चौथा प्रश्न आहे ई, दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा. उत्तर, बस स्टॉपवर एक म्हातारी स्त्री उभी होती. तिला नानावटी हॉस्पिटलला जायचे होते. हॉस्पिटलपर्यंत थेट जाणारी बस नव्हती. रिक्षाला देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. मी एक रिक्षा थांबवली, तिच्या हातात 100 रुपये दिले. रिक्षावाल्याला तिला नानावटी हॉस्पिटलला सोडायला सांगितले. तिच्या डोळ्यातला कृतज्ञभाव आजही आठवतो. एकदा रस्त्याने जात असताना फुटपाथवर संसार असलेल्या ठिकाणी एक बाळ खूप कळवळून रडत होतं. आजूबाजूला कोणी दिसेना. मी त्याच्याजवळ गेले. त्याच्या अंगाखाली आणि आजूबाजूला बरंच पाणी साचलेलं होतं. मी हिंमत केली, त्याला तिथून उचलले. त्याच्या ठेवलेल्या वस्तूमधून एक कापड काढून त्याला कोरडं केलं. कापडात गुंडाळून त्याला कोरड्या जागेत ठेवणार तोच त्याची आई आली. मी तिच्या हातात मूल दिलं. आपलं रडणं थांबवून ते बाळ माझ्याकडे अगदी टुकूटुकू बघत होते. मला खूपच छान वाटलं. असे काही वेगळे प्रसंग तुमच्या आयुष्यात आले असतील आणि ते प्रसंग लिहिले तरी चालेल. अशा प्रकारे आपण स्वमतमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आहे उपक्रम. आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया. तर तो प्रश्न आहे, चुडीवाला यासारख्या इतर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाची मुलाखत घ्या. आता आपल्या गावामध्ये जसे बांगड्यावाला किंवा चुडीवाला येतो तसे आणखी कोणते लोक येतात? जसे भाजीवाला येतो, मसाले विकणारा येतो, काही छोटी मोठी कपडे विकणारा येतो, पण जास्तीत जास्त आपल्याला गरजेचा व्यक्ती कोण असतो तर भाजीवाला. तर आपण भाजीवाल्याची मुलाखत या ठिकाणी घेऊया. तर विजय नावाचा एक मुलगा समजा, तुम्ही स्वतःचं नाव लिहिलं तरी चालेल, आणि भाजीवाला यांची मुलाखत बघा. विजय, नमस्कार दादा. आज आम्हाला खूप आनंद होत आहे की तुमच्या आयुष्यातील अनेक पैलू लोकांसमोर येतील, कारण कुठलाही व्यवसाय उभा करणे हे सोपे नसते. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत लागते. भाजीवाला, होय हे खरे आहे. कुठलाही व्यवसाय उभा करणे हे सोपे नसते. आणि भाजीवाला किंवा भाजीपाला व्यवसाय करणे म्हणजे तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. विजय, दादा मला सांगा, तुम्ही हा भाजीपाला व्यवसाय किती वर्षापासून करत आहात आणि तो करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? भाजीवाला म्हणतो, मी मागच्या 10 वर्षांपासून हा भाजीपाला व्यवसाय करत आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे भाजीपालाचे महत्त्व अगदी लहानपणापासूनच मला माहीत आहे. भाजीपाला हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे आणि दररोज लागणारी गोष्ट आहे. म्हणून या क्षेत्राविषयी असलेल्या पूर्वज्ञान आणि त्याची असणारी गरज यामुळेच मी या व्यवसायाकडे वळलो. त्यानंतर विजय म्हणतो, सर्वसामान्यपणे लोक नोकरीकडे वळतात, तुम्ही भाजीपाला व्यवसायाकडे का वळाले? त्यावर भाजीवाला म्हणतो, घरात शेतीतील वातावरण असल्यामुळे त्याला जोडधंदा म्हणून भाजीपाला व्यवसाय करणे हीच माझी पहिली निवड होती. आणि दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा आज मी स्वतःचा व्यवसाय करतो याचा मला अभिमान वाटतो. त्यावर विजय म्हणतो, दिवसातून तुम्ही किती वेळ तुमचा व्यवसायाला देता आणि कोणकोणत्या भाज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या व्यवसायात करता? त्यावर भाजीवाला म्हणतो, दिवसातून 8 ते 10 तास हा सर्व कामांसाठी जातो. भाजीपाला आणणे आणि विक्री करण्यापर्यंत तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतोच. आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जवळपास सर्वच भाज्या मी विकत असतो. त्यावर विजय म्हणतो, कोविडसारख्या नैसर्गिक आपत्तीत तुम्ही स्वतःला कसे सावरले व तुमचा अनुभव कसा?
भाजीवाला, कोविड हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोक भाजीपाला घ्यायला यायलाही घाबरायचे, पण हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आणि व्यवसाय पूर्वपदावर आला। तर विजय म्हणतो, साधारणतः दिवसाला तुमची किती कमाई होते? भाजीवाला म्हणतो, खरं तर ते प्रत्येक दिवसावर अवलंबून असते, पण तरीही भांडवल काढून 1000 रुपये हे नक्की मिळतात। आणि विजय म्हणतो, दादा तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण केला आहे। आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची। तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, व्याकरणावर आधारित प्रश्न आहे। पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा। 2 वाक्य दिली आहेत। पहिलं वाक्य आहे, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला। दुसरं वाक्य आहे, केवढी मोठी वसाहत, किती रोगी। या वाक्याचे प्रकार ओळखून कमेंट बॉक्समध्ये आठवणीने पाठवा। अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती यामधील पाठ 6वा चुडीवाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, कृती, उपक्रम, गृहपाठ अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।